मित्रांनो, मला मासा लागलाय, अजून एकदा लागलाय मासा. आयुष्य पत्रे मोठा आहे, पालू आहे काय? तुभ तुभ दिसतोय, एक नंबर मोठा आहे रे. आले आले आले, एक नंबर रे. ए थांब, ओम्या ओम्या काढ, नीट काढ. मित्रांनो, तिथे बघा मासा आहे, केवढा मोठा मासा आहे तो. तो बघा, इथे दगडाच्या मागे लपला आहे. हा बघा, हा बघा, एक नंबर रे. हा बघा, लागला लागला. जय शिवराय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मागचा परिसर बघून तुम्ही म्हणत असाल की आज हा वेगळ्या ठिकाणी कुठे आहे, तर मी आज एका वेगळ्या ठिकाणी फिशिंगसाठी आलो आहे. आणि सोबत माझ्या ओमकार आहे, ओमकार रुमडे. आणि त्याच्या हातामध्ये तुम्ही पाहताय, तर हातामध्ये फिशिंग रॉड आहे. तर आज आपण पागाने वगैरे मासेमारी करणार नाही आहोत, तर आज आपण रॉडने फिशिंग करणार आहोत. तर तुम्ही बघालच आज आपल्या व्हिडिओमध्ये की कशाप्रकारे आपण रॉडने फिशिंग करणार आहोत ते. ओमे, याला काय म्हणतात? वाईट मासा आहे तो. लुअर, लुअर म्हणतात. लुअर, नूर, लुअर, लुअर, लुअर. तर हा जो खोटा मासा आहे ना, हा खोटा मासा आपण एक चारा म्हणून लावणार आहोत ह्या रॉडला. बेसिकली जे फिशिंग करतात त्यांना माहिती असेलच, याचा आपण वापर करणार आहोत. बघा, याची शेपटी बघा कशी रबरची असते, म्हणजे रबर टाईप, त्यापेक्षा पण खूप असा हा फ्लेक्झिबल असा हे, म्हणजे खूप असा हे बघा असं हे होतो आहे. तर हा मासा आपण यूज करणार आहोत मासे दुसरे पकडण्यासाठी. आणि इथे अजून बरेच मासे आहेत, इथे आतमध्ये पाहू शकता. हा एक इथे मासा आहे जो आपण यूज करू शकतो फिशिंगसाठी. कोलंबी. आणि हा एक आहे. अजून आहेत की ह्याच्यात? आहेत, भरपूर आहेत. आणि ह्यात अजून अख्खा डबा भरून ओमकारने सामान ठेवलेलं आहे ह्याच्या आतमध्ये आहे. तर सध्या हे पिशवीची अवस्था नका बघू. मासे थांब. ही लाईन लाईन म्हणतात याला. ही बघा, खूप पातळ आहे पण तितकीच काय म्हणतात त्याला, स्ट्रॉंग पण आहे, तुटणार नाही. ही मशीन आहे. आता ही मशीन आहे ना मित्रांनो, ह्या मशीनवरून आपण हा लाईनचा दोरा जो आहे ना, हा फिशिंगसाठी वापरतो. तो आपण लांब करू शकतो, मोठा आणि छोटा सुद्धा. म्हणजे क्लोज फिरवला तर तो मग गुंडाळा जाईल, आणि जर सोडत गेलो तर तो मग मोठा होत जातो. असं ही मशीन असते. बघूया पहिलं आपण. आता हा झिंगा लावलाय, म्हणजे कोलंबीचा फेक लावलाय. सो रेडी आहे ओमकार? ओके, पिशवी घेऊया, ओमकार सोबत जाऊया आपण. आणि आज रॉडने मी सुद्धा ट्राय करणार आहे मासे पकडायला, ओमकारच्याच रॉडने. तर चला कर, काय वाटतं आज काय पकडशील बघूया. ओके. आणि हे बघ, कैऱ्या कैऱ्या बघा, कैऱ्या खराब आहे, पण खराब आहे. हा जर चांगला असता तर आता आम्ही खाल्ला असता फोडून, बट हा खराब आहे, फेकून देऊया. आणि बघा, इथे ओमकारने आल्या आल्या फिशिंगला सुरुवात केलेली आहे. फर्स्ट रॉड थ्रो केला आहे पाण्यामध्ये, आता सुरुवात आहे. रॉडमध्ये जरा खूप पेशन्सचं काम असतं, कारण की रॉडची जी फिशिंग असते ना, ही खूप पेशन्सवाली फिशिंग आहे. सो आपल्याला वेट करावं लागेल, आणि मग बघूया मासे कोणते कोणते आपल्याला आज मिळणार आहेत ते. आणि ऊनसुद्धा खूप भयानक ऊन आहे. दुपारचे आता 2:30 वाजलेत, आणि ऊन पूर्णपणे डोक्यावरती असं तापलेलं आहे. म्हणून मी आज कॅप घालून आलो आहे. टेम्परेचर वाढलेलं आहे, पाऊस अजिबात पडत नाही आपल्या कोकणामध्ये, तरी पण चला आपण फिशिंग करूया. रस्ता बघा मंडळी कसा आहे तो, एकदम अडचणीचा रस्ता आहे हे बघा. आणि अशा या अडचणीतून आता आपण जायचं आहे. थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. हे बघा, तुम्ही जर पडलं तर डायरेक्ट पाण्यात जाऊ. इथे इथे दगड आहेत खाली, पण पुढे खोल दिसतंय पाणी. ऊन भयानक ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. आले आले आले, एक नंबर रे. हे थांब, ओम्या ओम्या काढ, नीट काढ, नीट काढ. ओम्या, एक नंबर रे. खतरनाक. आयुष आपण आपण आत्ताच बोललेलो काय? आपण नुकताच बोललेलो की लागली पाहिजे, आणि आयुष अप्पत लागली. भारी आहे, तांबोशी लागली. काय साईज आहे बघा मित्रांनो, एक नंबर आहे. ओम्या, तिला तिला टाकणार कशात आहेस? पण अरे हो, आता नेणार कस? साईज बघा मित्रांनो, एक नंबर. असं जस्ट कॅमेरा ओपन केला, आणि फक्त आम्ही बोलत होतो की आता ना तांबोशी लागली पाहिजे, आणि तांबोशी लागली. एक नंबर, एक नंबर.
मित्रांनो तांबोशीची साईज बघा, माझ्या हातापेक्षा मोठी आहे ही, बघा एका वितापेक्षा मोठी आहे. किती अरे रे वजन असं हिचं, अर्धा किलोपेक्षा जास्त आहे मित्रांनो. ही तांबोशी जिवंत आहे, ताजी ताजी. मित्रांनो तिथे बघा मासा आहे, केवढा मोठा मासा आहे तो, तो बघा इथे दगडाच्या मागे लपला आहे. हा बघा हा बघा एक नंबर रे, हा बघ लागला लागला लागला, हा बघ एक नंबर, हा बघ काय साईज आहे बो म्या, काही शक्क लागला लागला रे लागला. ते बघितलं तुम्ही मित्रांनो आपण काय साईजची तांबोशी पकडले ते, तर आता तांबोशी आपण हा रेड स्नायपर असं त्याला म्हणतात. तर आता आपण तिथे पकडली होती ती, आणि तिथून आता आपण त्याच्या अपोजिट साईडला आलो आहे. आणि मला इथे बघा एक अशी छोटीशी होडी दिसती, म्हटलं जरा बघूया आपण, काय मस्त वाटतं बघा व्ह्यू असा. हा व्ह्यू झाडांचा वगैरे, समोर नारळाची झाडं दिसत आहेत आणि अशी बोट, छान वाटलं. तर चला आता आपण त्या बाजूला जाऊया, कारण की ओंकार त्या बाजूला आहे. ओंकार त्या बाजूला मासे पकडतो. रस्ता बघा होय, खेकड्यांचे बीळ बघ ओंकार केवढे मोठे आहेत बघ ते. मित्रांनो खेकड्यांचे बीळ बघा केवढे मोठे आहेत ते. याच्यामध्ये खेकडे आहेत पण ते खूप आतमध्ये खोलवरती आहेत हे बघा. चला मंडळी मासे पकडायला आपल्याला लवकर जायचं आहे. आणि हा असा हा आंब्याच्या बागेतून आपण जातोय. रस्ता बघा मंडळी, कुठूनही आपण जातोय. आणि इथे बघा आंबे काढायचं काम चालू आहे, अजून आंबे काढायचं काम चालू आहे. आता मे महिना संपला, जून चालू झाला. मित्रांनो ओम्याला मासा लागलाय, अजून एकदा लागलाय मासा. आयुष अप्पत रे मोठा आहे, पालू आहे काय, तुबो दिसतोय एक नंबर, मोठा आहे रे एक नंबर. नीट सावकाशान खाली कुठून येऊ ओम्या, ये ओम्या एक नंबर. काम बोलतात हा फुल विषय. मित्रांनो ह्या चिंगूळवरती आपण दुसरा मासा पकडलाय सलग. थांब हे बाहेर काढू डबा बाहेर का, थांब पकडून ठेव. हा बघा नीट टाक एक मिनस काटे आहेत. मित्रांनो सलग दुसरा, ते पण केवढा मोठा आहे बघा, बिग साईज, किलोचा आहे, दीड किलोचा आहे. हा बघा आतमध्ये एक रेड स्नायपर आणि हा पालू आहे ना. हा बघा. तर मंडळी बघितलं तुम्ही आज ओम्याने आणि आम्ही कशी फिशिंग केली होती, एकदम खतरनाक असे मासे पकडल्यात. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा, अजून काय कमेंट करा, आणि आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट नक्की करून सांगा. आणि व्हिडिओला शेअर करा आणि ओमकारला आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा दोघांनाही, रुमडे ओमी आणि पराग आडिओ रेकर 06. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.